विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी समाधान शिंदे, शिंदे सर कोचिंग क्लासेस औरंगाबाद या YouTube चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज नवीन एक विषय घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे का आपल्या या चॅनलवर येता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि बोर्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी नवनवीन व्हिडिओ त्याचबरोबर महत्त्वपूर्ण आणि उपयोगी व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या भागामध्ये आपण आज मराठी विषयातील उपयोजित लेखन हा जो भाग महत्त्वाचा भाग आहे या भागामध्ये आपण प्रश्न 5वा आ त्यामधील 1 म्हणजे जी जाहिरात लेखनाचा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात लेखनाचा भाग हा आपल्याला परीक्षेमध्ये 5 गुणांसाठी येतो. आता हे मित्रांनो हे 5 गुण आपल्याला कसे मिळवायचे आहे यावर आपण सविस्तरात चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर एक जाहिरात कशी तयार करायची त्याचा नमुना सुद्धा एक आपण अभ्यासणार आहोत. तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण जेव्हा जाहिरात लेखन करतो तेव्हा आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. जर आपली जाहिरात व्यवस्थित असेल, सुटसुटीत असेल, त्याचबरोबर व्यवस्थित भाषेमध्ये असेल तर ती जाहिरात आकर्षक होणार आहे. तर मग ती जाहिरात आकर्षक कशी करायची तर याबद्दल आपण जाणून घेऊ. सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कळायला पाहिजे की आपण कोणत्या विषयाची जाहिरात करणार आहोत. त्यासाठी जी जाहिरात करणार आहोत त्या जाहिरातीचा जो मुद्दा आहे किंवा जो विषय आहे तो आपल्याला ठळकपणे मांडता आला पाहिजे आणि तो त्याचबरोबर लक्ष वेधक असला पाहिजे. जर आपण एखादी जाहिरात करत असेल आणि ती जाहिरात कशाची आहे हे जर लक्षपूर्वक आपण किंवा ठळक पद्धतीनं जर जाहिरातीमध्ये मांडलं नाही तर त्या जाहिरातीचा अर्थ जे वाचणारे लोक आहेत त्यांना कळणार नाही. त्यामुळं आपल्या जाहिरातीचा विषय हा ठळक आणि लक्ष वेधक असला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या जाहिरातीमध्ये मथळा, उपमथळा, त्याचबरोबर सुभाषित, सुवचने, ओळी इत्यादींचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर बघा आपण ती जाहिरात आपली कमीत कमी शब्दामध्ये असली पाहिजे. उगाच लांब लचक जाहिरात नको जेणेकरून वाचणाऱ्याला अशी खूप मोठी जाहिरात वाचेल आणि तो वाचताना कंटाळून जाईल आणि आपल्याला जे काही सांगायचं आहे ते त्याला न कळता अगोदरच जाहिरात सोडून देईल आपली. त्यामुळे अतिशय कमी शब्दामध्ये आणि जास्तीत जास्त 20 ते 30 सेकंदामध्ये जाहिरात आपली वाचन झाली पाहिजे. या पद्धतीने सोपी आणि कमी शब्द आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर भाषा या जाहिरात करताना भाषा सुद्धा सोपी असली पाहिजे. जर वाचकाला जर आपण लिहिलेलं समजलं नाही तर आपल्याला त्यांना जे काय सांगायचं आहे हा आपला उद्देश जो आहे तो पूर्ण होणार नाही. त्यानंतर मित्रांनो आता आपण जी जाहिरात करतोय त्या जाहिरातीमध्ये चित्र असणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा जर तुम्हाला चित्र काढता येत असेल तर अतिशय उत्कृष्ट, जर चित्र काढता येत नसेल तरी ठीक आहे. परंतु जर आपल्याला जर चित्र आपल्या वस्तूचे जर चित्र जर काढता आले तर अतिशय चांगलं होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जी जाहिरात करणार आहोत त्या ग्राहकाच्या आवडी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील, त्याच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतील, त्याचबरोबर त्याची सवय लक्षात घ्याव्या लागतील. या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवूनच जाहिरात करायची आहे. त्यानंतर आपल्याला आकृत्याचा वापर आपण करू शकतो. मित्रांनो आपल्याला आकृत्या माहिती आहेत, भूमिती त्या आकृत्या वर्तुळ आहे, चौकोन आहे, त्याच्यानंतर त्रिकोण आहे. या सगळ्या आकृत्याचा आपण आवश्यकतेनुसार वापर करू शकतो किंवा मग उगाच आपण जास्त आकृत्या ही आपण त्याच्यामध्ये वापरायची नाही जेणेकरून आपली जी जाहिरात आहे त्या जाहिरातीवर परिणाम होईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला त्या जाहिरातीमध्ये संपर्क लिहिणं गरजेचं आहे, स्थळ लिहिणं गरजेचं आहे, नेमकं ठिकाण कुठं आहे काय ती लिहिणं गरजेचं आहे आणि आपला ईमेल ऍड्रेस जर असेल तर ईमेल ऍड्रेस सुद्धा टाकायचा. विद्यार्थी मित्रांनो आता पुढे बघा, आपल्याला हे जे चार हे जे मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्याच्या अनुषंगाने हे मुद्दे लक्षात घेऊनच आपल्याला जाहिरात तयार करावी लागणार आहे. आता बघा इथं तुम्हाला काही शब्द दिले त्या शब्दाच्या आधारे आपल्याला जाहिरात तयार करायची. जसं मिसळ आहे, चटपटी, रुचकर, स्वस्त, झणझणी. आता विद्यार्थी मित्रांनो हे जे शब्द आपल्याला दिसत आहे ते एका स्टॉलचे स्टॉलवर आधारित शब्द आहे. एक मिसळ एक स्टॉल आहे जिथं जास्तीत जास्त लोक मिसळ खाण्यासाठी जातात. मग त्या मिसळच्या दुकानाची जाहिरात करायची आहे किंवा मिसळच्या स्टॉलची जाहिरात करायची आहे. किंवा आपण आपले एक वैशिष्ट्यपूर्ण जर मिसळ असेल तर त्या मिसळची सुद्धा आपण जाहिरात करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आता
मिसळची जाहिरात करायची असेल तर आपल्याला आपल्या आपण जिथे मिसळ बनवतोय या दुकानासाठी किंवा या स्टॉलसाठी आपल्याला एक आपल्याला त्याचा एक स्टॉलचं आपल्याला एक नाव द्यावं लागेल आणि तिथून आपल्याला जाहिरात तयार करावी लागेल. जसं की मित्रांनो आपण एखादी मिसळच्या स्टॉलची आपण एक त्याला एक नाव देऊ जसं की खमखमीत मिसळ स्टॉल खमखमीत मिसळ स्टॉल. हे मित्रांनो जे आपण स्टॉलचं नाव वगैरे लिहिणार ते थोडस मोठं आलं पाहिजे आणि ते नाव थोडस आकर्षक दिसलं पाहिजे. त्यानंतर बघा पुढे आपल्याला वरती किंवा खाली एखादी आपल्याला जर ओवी आठवत असेल तर ती ओवी आपण किंवा ओळ सुविचार किंवा लोकांना आकर्षक करण्यासाठी एखादं वाक्य आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. एकदा फार तर पुन्हा पुन्हा मागा तर पुन्हा पुन्हा मागा एकदा फार तर पुन्हा पुन्हा मागा या पद्धतीने. आता हे जे थोडं नाव मी मोठं देतो बघा खमखमीत मिसळ स्टॉल थोडस मोठं नाव लागेल खमखमीत मिसळ मिसळ स्टॉल खमखमीत मिसळ स्टॉल हे नाव थोडस आपलं मोठं आलं पाहिजे कारण आपण त्या दुकानाचं काय करतोय किंवा आपला जो शॉप आहे किंवा स्टॉल आहे त्या स्टॉलचं आपण काय करणार आहोत नाव बघून घेणार आहोत. आता मित्रांनो आपली जी मिसळ आहे ती मिसळ कशा पद्धतीनं बघा इथे एक शब्द दिले चटपटी रुचकर स्वस्त आणि झणझणी हे आपले मिसळचे वैशिष्ट्य आहे. मित्रांनो हे वैशिष्ट्य एका विशिष्ट पद्धतीनं आपण लिहून घेणार आहोत जसं की आपण त्याच्यामध्ये गोल करू शकतो किंवा जे त्रिकोण आहे तो वापरू शकतो किंवा चौकोन वापरू शकतो. एक मी इथं बघा एक दोन तीन आणि चार हे चार मी काय करणार आहे चार सर्कल काढून घेतो म्हणजे गोल करून घेतो म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला हे जे शब्द आहेत ते मांडता येतात म्हणजे लोकांना ते कळायला पाहिजे का आपली जी मिसळ आहे ती कशा पद्धतीने आहे. जसं बघा एक चटपटी त्याच्यानंतर दुसरी आहे रुचकर तिसरी आहे स्वस्त आणि चौथी आहे झणझणी झणझणीत या पद्धतीनं आपण वर्तुळामध्ये हे त्या मिसळीची जी वैशिष्ट्य आहे ते आपण मिसळीची वैशिष्ट्य लिहून काढणार. आता त्यानंतर तुम्ही आणखी या स्टॉलद्वारे आपण त्यांना लोकांना कोणते कोणते फॅसिलिटी देणार आहात त्या फॅसिलिट्या सुद्धा आपण जर ते त्याचा उल्लेख केला तर अतिशय छान होईल. जसं की आता बघा घरपोच ऑर्डर घेतल्या जाते घरपोच ऑर्डर घेतल्या जाते. त्यानंतर आपण त्यांना दुसरी जी सुविधा आहे ती कशा पद्धतीने देऊ शकतो जसं की आता एक झालं घरपोच ऑर्डर दिलं जातं आणखीन आपल्याला आपण जे ज्या फॅसिलिटी देणार आहोत त्या आपल्या याच्यामध्ये एक दोन ज्या फॅसिलिटी आहेत त्या आपल्याला लिहाव्या लागणार आहेत. ओके आता बघा दुसरी जी फॅसिलिटी आहे ती न आवडल्यास पैसे परत केले जाते. त्यानंतर आपल्या दुकानाचं एक वैशिष्ट्य ग्राहकाचे समाधान हेच आमचा आनंद. या पद्धतीने आपण एक दोन वैशिष्ट्य खाली लिहू शकतो. आता मित्रांनो आपलं जे स्टॉल आहे त्या स्टॉलचा आपल्याला ऍड्रेस लिहावा लागणार नेमकं हे स्टॉल कुठं आहे
त्या पेडा त्याचं स्थळ वगैरे लिहून काढावं लागणार आहे. तर मित्रांनो इथे मी स्थळ असे नाव लिहितो किंवा या स्थळ इथे आपण लिहिणार आहोत. त्याला एक पुन्हा असं आपण एक बॉक्स करू शकतो इथे मोठा बॉक्स आणि त्या बॉक्समध्ये आपण स्थळ आपलं लिहू शकतो. बघा तसं शिवाजीनगर रोड इथला ॲड्रेस जो आहे जो काय पत्ता येणार आहोत तो काल्पनिक असला पाहिजे. शिवाजीनगर रोड शाहू कॉम्प्लेक्स शाहू कॉम्प्लेक्स कॉमाला पुढं पुणे. ओके त्याच्यानंतर आपण संपर्क आता संपर्कासाठी जरी यामध्ये तुम्हाला जरी फोनचं जर आपल्याला चित्र काढता येत असेल तर ते खूपच छान होईल. इथं आपण संपर्क त्याच्यासाठी एक नंबर आपण लिहून घ्यायचा किंवा आपल्या मनाने आपण एक जो नंबर आहे तो आपण लिहू शकतो. हा एक नंबर किंवा आणखी एक एखादा नंबर जर कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो लिहून घेऊ. त्यानंतर ईमेल ऍड्रेस ही ईमेल ऍड्रेस जसं की abc1234@gmail.com या पद्धतीनं आपण आपली जी छोट्या जी छोटी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये किंवा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण एक छान आणि आकर्षक जाहिरात आपण तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. जर आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटतील आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासामध्ये बरीचशी मदत होईल. धन्यवाद.